विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस आयुक्तांवर हफ्तेखोरीचे आरोप केले होते, त्यानंतर 8 दिवस उलटून गेले, मात्र यावर कोणतीही कारवाई होताना दिसून आली नाही। या आरोपांवर पोलीस आयुक्तालयाकडून देखील कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही। राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्ता यांच्यावर हफ्ते वसुली करत असल्याचा मोठा दावा केला होता, तर आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या आरोपांना दुजोरा देत ज्या लोकांकडून आयुक्तांनी पैसे घेतले त्या लोकांची यादीच बाहेर काढली। मात्र एका राज्याचा विरोधी पक्ष नेता ज्यावेळेस एखाद्या आयुक्तावर मोठ्या स्वरूपात आरोप करतो त्यानंतरही सरकारकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या जात नाही हे मात्र आश्चर्यकारकच म्हणावं लागेल। दानवे यांनी आरोप करून तब्बल एक हफ्ता उलटलाय, मात्र तरी देखील आरोपांची हवा फक्त चर्चेतच असून यावर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाहीये, त्यामुळे दानवे यांच्या आरोपाची चौकशी करून आयुक्तांवर योग्य ती कारवाई होते की आयुक्तांवरचे हे आरोप खोटे आहेत हे येणारा काळ सांगेल। मात्र सध्या तरी या आरोपांमुळे पोलीस विभागामध्ये आणि राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे।